हा आहे माझा जिन्याखालचा सगळ्यात छोटासा सायकल स्टँड, आणि या सगळ्या आहेत माझ्या सायकल्स ज्या मी माझ्या मित्रांना फिरायला नेण्यासाठी खरेदी केल्या होत्या. आणि 2012 खरेदी केलेली ही माझी सगळ्यात पहिली सायकल, जी या जूनपासून मी हिला बंद ठेवली होती. आता ही पंक्चर झालेली आहे असं वाटतं आहे, आणि चेनला थोडी लुब्रिकेशन केलं पाहिजे कारण चेन पण थोडी खराब झाली आहे, बदलाविषयीच वाटते. सगळ्यांनाच माहिती आहे की फिरायला आवडतं आणि मित्रांना फिरवायलाही आवडतं, म्हणून या सायकली खरेदी केल्या होत्या. ही सगळ्यात दणकट सायकल आहे. ही 2006 विकी याने खरेदी केली होती, त्याच्याकडून ही फक्त 600 खरेदी केली. त्यानंतर विन्यासकडून जी ही सायकल खरेदी केलेली आहे, गेअर सायकल, जी 400 खरेदी केली होती, ती आता प्रशांत चालवतो हिला. आणि अशा पद्धतीच्या या सायकली मी घेऊन मित्रांना फिरवायला घेऊन जातो. त्यातली ही आज रिपेअर करणार आहे, आणि ही एक रिपेअर करणार आहे निळीवाली सायकल जी मी विकीकडून खरेदी केली होती. कालच या सायकलवरती प्रशांतने 60 खर्च केला होता, जी रिमाउंट झाली होती अक्षयकडून. आता पाहूयाच या सायकलवरती किती खर्च होत आहे. मिनिमम 20-25 खर्च येण्याची शक्यता वाटते. या सायकलींचं वैशिष्ट्य असं आहे की एकाही सायकलला लॉक नाही आहे, आपण इथे पाहू शकता. इथे सुद्धा याही सायकलला लॉक नाही आहे, याही सायकलला कुठेही लॉक नाही. या सायकलची ब्रेकिंग सिस्टम टोटल डाऊन झाली आहे, ब्रेक लागत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढचा टायर मजबूत पंक्चर आहे, पण आता थोड्याफार प्रमाणावरती हवा भरल्यानंतर तो जेवढा चालतोय तेवढा चालवणार. आता मी पंक्चर काढायला चाललोय लल्लूबाई कंपाऊंड मध्ये. काढून झाल्यावर आता सायकल मस्त पैकी चालायला लागले.
ऑइलिंग, चेनीला ऑइलिंग करण्यासाठी जवळजवळ बाहेरचे मेकॅनिक आपल्याकडून 20 रुपये घेतात संपूर्ण सायकल करायची असेल तर. तर हे मी एका वर्कशॉपमधून ऑइल फुकटमध्ये आणलं आणि आता मी माझ्या सायकललाच स्वतःहून ऑइलिंग करतो. सायकलचा एक नट जरी काढायचा असेल तरी मेकॅनिक 5-5 रुपये घेतात. तर आपण घरगुती अशा पद्धतीनं ऑइल एखाद्या वर्कशॉपमधून आणून फुकटमध्ये करू शकतो, जेणेकरून आपले एका सायकलचे 20-20 प्रमाणे महिन्याभरात आपले 40-50 रुपये वाचू शकतात.